तर गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आता नवीन वर्ष चाललं आहे, आता आहे 3 जानेवारी 2024. तर मी चाललो होता पाणी आणायला, आंघोळ वगैरे केली आहे, आणि त्या दिवशी आपण मेथी बघितली होती. बघा मेथी कसली भारी आली, हे 2 गड्डे काढल्यात ते द्यायचे आहेत मॅडमला. हे बघा 1 नंबर कडणी, सगळी लाल पानं आहेत ती, त्याची जी कडा असते ती पूर्ण लाल आहे, आतमध्ये एकदम हिरवीगार आहे, आणि बारीक मेथी चवीला एकदम असली भारी आहे ना, खतरनाक आहे. पाणी पण घेऊन यायचं आहे, मेथी द्यायची. चला आता पाणी आणा जातो, मेथी पण देतो काकांना, आणि तुम्हाला मेथी दाखवतो किती वाढली आहे ती. मेथी, मिरच्या, कांदा आपला किती मोठा झाला आहे तो दाखवतो. चला ही आपली झाडं, त्या दिवशी पाणी दिलेली, त्याला पण बघा काय काय फुलं आलेत. हे जास्वंदीचं खालचं झाड, त्याला कळ्या आल्या त्या बघा. ही त्यांना फुलं आलेत या जास्वंदीचं, तर इथं ती वरती पण फुलं आलेत काय काहींना. ही सगळी जास्वंदी खालची आहे, ती वरती 2 नंबर आहे तो चाफा. ह्याला पण फुलं आलेत, हे असली पिवळी फुलं आहेत. हे चिक्कूच झाड, चिक्कू अजून मोठे झाले नाही, होतील पण आता. सगळीकडून असं फुल भरले झाड चिक्कूच. मेथी दिली काकांजवळ, पाणी भरायचा, हंडा लावलाय, हंडा भरला की आता जायचं घरी चहा वगैरे प्यायचा. मग तुम्हाला ती मेथी दाखवतो किती वाढली ते, मेथी, कांदा, मिरची, तिथे तो कोथिंबीर पण आहे, पालक पण लावलं आहे थोडंसा. सगळा प्रेशर कमी झाला हंड्याचा पाण्याचा. आता आणून मी चाललोय आंबा बघायला. आंबा कसं करतो आणि मी कसं करतो आंबा दाखवू का कसं करतो. तिला सकाळी रोज फिरायला आवडतं, गाया वगैरे बघायला, असे वासरं जाणवर बघायला. तर तिकडं चाललो होता, रोज तिला घेऊन जात असतो सकाळी, असली खुशी होती ना ती. मला दाखवतो आंबा, आंबा कुठे, आंबा आंबा कुठे का, कुठे का आंबा, तिकडं आंबा. अय्यो खांबा, ते बघ खांबा, ते बघ खांबा तिकडं. कुठे गे आवाज द्या, आवाज दे. ये करतो ना, ये 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 म्हण ना तू, तू म्हणतो ना ये ये हंबा, ये रे हंबा, ये 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 आवाज दे. आपल्या गाया वगैरे सगळं बघून झाले, आता आम्हाला पण थोडंसं भारी वाटलं तिकडं बघून, खुश होती जरा चांगली ती, काय नाही आम्ही
हाय कर। आता मी ती दाखवतो तुम्हाला कसली भारी आली ती। एक गावरान आंबा आहे हा, मिरच्या बघा पिकलेत पण मिरच्या तर। कोथिंबीर आहे, कडधी आहे, ती गवार आहे, सिंगल सिंगल लावली ती। ही अशी सिंगल सिंगल आहे ती गवार आहे, कोथिंबीर मध्ये मध्ये आहे ते मुळा आहे वाटतं, आणि इकडं हा पालक, पालक पण बघा कसला भारी आलाय। आणि आपलं बुज्ज गाव ना, मेथी बघा मेथी कशी आली, खतरनाक एकदा। जे मेथीचे पानं जे कडणी लाल कलरचं जे शेड असते ना, ते यामुळे समजायचं की मेथी गावरान असते। आणि खायला म्हणजे गड्डी जेवढी म्हणजे हाईट मेथीची जेवढी बारीक असेल, अशी जास्त मोठी असेल की ती हायब्रिड असते, आणि बारीक असेल की गावरान म्हणून समजायची। कसं भारी वाटते ग्रीन ग्रीन एकदम। इथले मग असे दोन गड्डे काढले ते गाडमध्ये यायला। हे आपण बघा मेथी भारी आली का। कांदा, कांदा जरा वाळायला लागलाय तर पाणी द्यायला लागेल थोडंसं। तिकडे त्या दिवशी दिलं होतं मी सुट्टी होती त्या दिवशी, थोडंसं पाणी द्यायला लागेल त्याला आजोडी वगैरे सकाळी लवकर येईल। इकडे हे दुधी भोपळा, त्या दिवशी सगळं वेल काढलं, हे ते लाकड होती ती सगळी काढलीत, त्यामुळे दुधी भोपळ्याचं वेल आम्ही तिकडून काढून इथं खालीच टाकलं आता जमिनीवरती। तर हे त्याला बघा दुधी भोपळा, मग तुम्हाला दाखवत होतं मध्ये किती आले होते ते, हे दोन आले तिथं, ते आता खाली आहेत त्यामुळे जास्त काय वाढणार नाही ते, असेच येडे वाकडे होणार आहेत। इकडे तिकडे त्याची साईज अशी होणार आहे। इकडे एक हे नारळाचं झाड, इथं पण आलं बघा दुधी भोपळा, दोन आले तिथं पण बघा, दोन नाही तीन आहेत, चार आहेत एका जागेवरती, दोन मोठे झाले चांगले, आणि इथं दोन मोठे तिकडे पलीकडे एक आलाय बघा, हा एक, हे दोन फुलं आहेत अजून, हे ते एक खाली एक, एक ते पण इथून तिकडे पण एक आलाय फुल। आता होतील ते पण हळूहळू मोठे। हे आपलं ऊसाचं थोडंसंच लावलं होतं, एकच लावली होती कांडे ऊसाची, बघा एवढा वाढलाय ऊस सगळा, इथे किते हे एकच लावलं होतं एवढं वाढलंय, ते आता हळूहळू अजून वाढत जाणार आहे। परत इकडं केळी चार झाडं लावली होती, पाच होती, त्यातलं एक गायींनी खाल्लं बघा, हे एक आहे, हे एक, ह्याला पाणी घ्यायला आलं की हंड्यानी पाणी देत असतो मी, जेव्हा कधी मग मोटर चालू केली तर मोटरने पाणी नाही त्या देतं, जवळ द्यायला काय दुसरा चान्स, त्यामुळे मग हंड्यानी पाणी द्यायचं। आता 9 वाजलेत, घरी जायचं आवरायचं आहे, ऑफिसला जायचं आहे परत। तर त्याच्या आधी दाखवतो तुम्हाला एक गवतीच्या पण लावलं होतं आपण, गवतीच्या बघा हे पण एकच एक असं ते काढून लावलं होतं, त्यातली काडी ती एवढं सगळं फुटलं होतं, आधी इकडं होतं ते खोर वगैरे दिसत इथं, तिथलं काढून मग इकडे सगळं असं कडेने लावलं आहे। तिकडं पलीकडं आहे ते तुरीचं झाड आहे, तेव्हा किती ठिकाणी आलं गवतीचं, कोणाला पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा, देतो पाठवण। गवतीचं असलं वास असलं भारी येतो ना गवतीचं, असं लय भारी वास येते हो ना अन्वी।
शेवगे शेंग पण बघायचे होते मला, किती आले दाखवतो एक मिनटं. हे बघा डाळिंबाचं झाड, ह्याला लावले बसून अजून डाळिंब चाललं आहे. असतं तर आहे ते परत इकडे की ऊसाचं तिक लावलं होतं. शेवगा शेवग्याला बघा किती फुलं वगैरे आलेत, शेंग पण आलेत काही काही. ह्या बघा शेवगा, नको तोडू नको तोडू नको. ह्या बघा शेंगा किती आल्यात वरती, तर मोठ्या मोठ्या झाले चांगले जाड जाड, पण त्या काढता येत नाहीत. हे बघ इथं पण नको नको आणवी ती. तोड वड ती वड तोड की घे आपल्याला घरी वड वड वड, तुटत नाही तिला. थांबा आऊ सगळे तुटली तशी नंतर जर तुझ्या हातात मारू नको, हां टाकू नको खाली, घरी घेऊन जायचं आपल्याला. ते बघ चला जातो आता, आवर थोडंसं खातो काहीतरी, जायचं मग ऑफिसला.